नगर तालुक्यातील ग्रामपंचायत लोकसेवकाचा मनमानी कारभार कधी थांबणार? बीडीओच्या लेखी आश्वासनाने उपोषण स्थगित। ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक पद्धत लागू करण्याची मागणी। नगर तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायत सचिव म्हणजे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळी हजर नसतात। घरकुल योजनामध्ये राजकीय पदाधिकारी म्हणण्यानुसार कामकाज चालू आहे। गरजू व्यक्तींना घरकुल योजना लाभ दिला जात नाही। अपंगांना योजनापासून वंचित ठेवले जात आहे। विधवा महिला शासकीय योजनापासून वंचित आहेत। गावातील स्थानिक कर्मचारी अधिकारी वेळेत हजर नसणे, रजेचा अर्ज नसणे, गैरहजर राहण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे। नगर तालुक्यातील पंचायत समिती गटविकास अधिकारी तब्बल 5 नोटिसा बजावून देखील ग्रामसेवक बदली झालेल्या ठिकाणी हजर नसल्याचे अनेक वृत्तपत्रे बातमी प्रकाशित झाल्यानंतर बिनदास्त कर्मचारी हजर झाले नव्हते, यावरून वरिष्ठ अधिकारी किती वाचक आहेत ते स्पष्ट होत आहे। नगर तालुक्यातील अनेक गावात हीच बोंबाबोंब आहे। या ग्रामसेवकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विस्तार अधिकारी नेमले आहेत, त्यानंतर गटविकास अधिकारी आहेत, त्यानंतर वरील वरिष्ठ अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर हे वरिष्ठ कार्यालयात अधिकारी आहेत। हे सर्व यंत्रणा असताना देखील जनसामान्य नागरिकांना तक्रार अर्ज पुरावे दाखल करून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसेल तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुठे? मग शासकीय कर्मचारी जनतेचे काम सेवेसाठी नेमले असताना देखील मग हे फक्त टक्केवारी रक्कम उकळण्यासाठी आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। या बाबतीत अनेक सामाजिक संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी आवाज उठविला आहे, परंतु शासकीय कर्मचारी कामात म्हणावी तशी सुधारणा आजपर्यंत झाली नाही। शासनाने वरिष्ठ अधिकारी नेमून देखील कर्मचारी काम आदेश निर्देश पाळत नसतील तर मग हे प्रशासनाचा कारभार चालणार तरी कसा? नगर तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी या विषयाची गंभीर दखल न घेतल्यास वेळप्रसंगी न्यायालयात जाऊन तसेच विभागीय आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष परसराम जगधने यांनी दिला आहे। प्रहारच्या वतीने आज जिल्हा परिषद सेवक यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे की ग्रामसेवक हे सतत कामाच्या ठिकाणी गैरहजरात असतात व त्यांच्यावर दप्तर दिल्यानंतर्गत कारवाईचा आदेश जानेवारी महिन्यात दिला होता, तरी पण माननीय बी डी ओ साहेबांच्या आदेशानंतर परत त्या कारवाईचं काय झालं हे कुणालाच कळलं नाही, हे गुलदस्ता ठेवलेलं आहे। महिला ग्रामसेवक असल्याने हे सतत लोकांना दमदाटी करतात व लोकांचे कामं करण्यास नकार देतात। माणसं बोलायला गेली तर ते नीट बोलत नाही, आम्ही तुमच्यावर कारवाई करू, ते वेळेवर हजर बी नसतात आणि त्यांचा टाईम टेबल बी नसतो। तरी आपण बी डी ओ साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे की संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी व जिल्हा परिषद सेवकांकडे आपण एक तक्रार केलेली आहे की बी डी ओ नगर पंचायत समिती व देऊळगाव सिद्धी ग्रामसेवक पेरणे मॅडम यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल। प्रहारच्या वतीने ही कारवाई करण्यात सरकारी अधिकाऱ्यांना 353 कायद्याचं संरक्षण आहे, तसंच जनसामान्याला लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत सुद्धा अधिकार आहे आणि कलम 21 आपण हे देशाचे मालक आहोत आणि सरकारी नोकर हा नोकरच आहे हे त्यांना भान ठेवायला पाहिजे, पण जनसामान्य व्यक्तीला एक नोकर समजतात। तरी देऊळगाव सिद्धी बी डी ओ मिळवणी देऊळगाव सिद्धी ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येईल। तसेच तालुक्यातील बरेचसे ग्रामसेवक असे आहेत की ते हापूसमध्ये हजर न राहता शासनाची फसवणूक करून पैसे घेतात, घरभाडे घेतात, तरी संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रहारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत। संबंधित बी डी ओ सी ओ हे भ्रष्टाचारास खतपाणी घालतात, तो अधिकाऱ्याला पाठीशी घालतात, तरी याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। अन्यथा 5 सप्टेंबरला आम्ही आमरण उपोषणला बसणार आहोत आणि त्यानंतर 1 ऑक्टोंबर किंवा 2 ऑक्टोंबरला आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत। नमस्कार, आज आपण प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद सेवकांना एक निवेदन दिलेलं आहे की देऊळगाव सिद्धीतील ग्रामसेवक व नगर तालुका पंचायत समितीचे बी डी ओ यांच्यावर दप्तर दिरंगाअंतर्गत कारवाई करण्यात यावी। आम्ही वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवक हा कामावर हजर राहत नाही, अतिक्रमणाचा विषय ते गांभीर्याने घेत नाही, सदर ज्याच्याकडून पैसे भेटते त्यालाच अतिक्रमण करून देतात, वेळेवर नाही येणे, सकाळी 12 नंतर येणे आणि दुपारी 2 ते 2:30 परत जाणे आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी करायला असतात। जास्त करून उदाहरणं असेल मीटिंग, शासकीय मीटिंग ह्यात 3:30 नंतरच घेण्याचा नियम आहे, पण आमच्या ग्रामसेवक मॅडमला सतत मीटिंगच असतात, काही बोलायला गेलं असं म्हणतात आम्ही महिला कर्मचारी आहोत तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तरी संबंधित ग्रामसेवक व बी डी ओवर कारवाई करावी यासाठी आशयाचे पत्र सीओला दिलेले आहे।
जर कारवाई न झाल्यास आपण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहोत. तरी सर्व लोकांना एक कळकळीची विनंती की यांच्या आपल्या देशातून गोरे गेले आणि काळे आलेले ते हेच आपल्यावर अधिकार दाखवतो. याच्या गुलामगिरीत आपण राहिल्यावर नाही, हे आपल्या कामासाठी तर आपण याच्या कामासाठी नाही, हे आपली नोकरी आहेत, हे जनतेला कळायला पाहिजे. हे आपण जेव्हा पुढं आकार घेऊ एकाने पुढाकार घेतला म्हणजे दुसऱ्यांनी घ्यायलाच पाहिजे. ग्रामसेवकाला विचारायला पाहिजे तुम्ही कामावर का हजर होत नाही, तुम्ही कुठल्या ठिकाणी का राहत नाही. असं जर केलं तरच एक क्रांती घडणार आहे. त्यातूनच परत भारत देश मुक्त करायचा आहे हा सरकारी कायद्या कसाट्यातून. सरकारी अधिकाऱ्यांना 353 कवच सरकारी कामात अडथळा, मग लोकसेवा हमी कायद्याअंतर्गत त्यांच्या कारवाई का होत नाही. CO BDO हे सर्व एकमेकाला मिळालेले असतात, ते एकमेका अधिकाऱ्यावर कारवाई करत नाही. त्यासाठी इथून पुढे जनशक्ती होऊन एकत्र होऊन ह्या अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. आणि आपल्याला प्रत्येक प्रश्न मार्गी लावायचे, आपले हक्क मिळवण्यासाठी परत एकदा एक आंदोलनाच्या एका चळवळीची गरज आहे. आणि ती चळवळ मी चालू करतो आहे, त्यात आपला भी सहभाग नोंदवा. इथून पुढे CO असो, BDO असो, कलेक्टर असो, यांनी जर आपले कामं वेळेत नाही केले, त्यांची माहिती जर त्यांनी त्या कार्यालयात नाही लावली, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि ते दाखल करण्याची जबाबदारी आपली आहे. एक पाऊल पुढं चला, दुसरं पाऊल आपल्या बरोबर येतं आहे. एवढं बोलून मी थांबतो आणि तुम्ही प्रत्येकाने आपला हक्क ना आपला सोडू नका आणि अधिकाऱ्यांना कुणालाही भिवू नका. रिपोर्ट यूथ मीडिया अहमदनगर.